मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे हॉस्टेल रूम नंबर 40, लेखिका प्रणिता. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. अलीकडे श्वेता 12वी पास झाली होती. तिने सीएटीची एक्झाम क्लिअर केली होती आणि आता तिला इंजिनिअरिंग करायला बाहेरगावी जावं लागणार होतं. पण मामाच्या लग्नाच्या गडबडीत तिची ॲडमिशन घ्यायला वेळ लागणार होती. एकदाचं लग्न आटोपून ती मुंबईला गेली आणि तिथे जाऊन तिथल्या आरएस कॉलेजला ॲडमिशन घेतली. मुंबई येथे आपले कोणी नातेवाईक नाहीत म्हणून तिला आता हॉस्टेलला रूम बघायची होती. श्वेताची ॲडमिशन लेट झाली होती आणि युवाना हॉस्टेलमध्ये एकही रूम खाली नव्हती. ती हॉस्टेलच्या वॉर्डन मॅडमला विनवणी करू लागली. तिला आता काहीही करून तिथे राहायला जागा हवी होती. तिचे प्रयत्न पाहून तिला वॉर्डन मॅडमनी एक रूम आहे असं सांगितलं. पण त्या रूममध्ये कोणीही जास्त दिवस टिकत नाही असं पण सांगितलं. श्वेताला नाईलाजाने ती रूम घ्यावी लागली. तिला आता मात्र फक्त तिच्या बुडालेल्या अभ्यासाची चिंता होती. वॉर्डन मॅडमनी तिला रूम नंबर 40 किल्ली दिली आणि श्वेता रूममध्ये जायला निघाली. ती चालत चालत रूम नंबर 40 पोहोचली आणि तिने वॉर्डन मॅडमनी दिलेली किल्लीने त्या रूमचं दार उघडलं. श्वेता आत गेल्यावर तिथे तिने तिचं घरून आणलेलं सामान व्यवस्थित लावलं आणि बेडवर जाऊन पडली. उद्यापासून कॉलेजला जाणार याचा विचार ती करू लागली. अजून तिचे कोणी फ्रेंड्स झालेले नव्हते त्यामुळे तिला एकटं एकटं वाटत होतं. तेवढ्यात तिथे त्या रूममध्ये एक मुलगी आली आणि ती न बोलता सरळ फ्रेश व्हायला निघून गेली. ती श्वेताची रूममेट होती. पाहायला खूप सुंदर होती. रंग गोरा होता. छान उंच पुरी होती. श्वेता तर तिला एक क्षण पाहतच राहिली. ती मुलगी फ्रेश होऊन आली आणि सरळ झोपी गेली. श्वेताला हे सगळं जरा विचित्रच वाटलं आणि तिने त्या मुलीशी उद्या बोलायचं असं ठरवलं आणि तीही उद्याचा विचार करत झोपी गेली. अखेर दुसरा दिवस उजाडला. श्वेताने कॉलेजला जायची तयारी केली तेव्हा तिची ती रूममेट झोपलेली होती. श्वेताने तिची बॅग घेतली आणि ती कॉलेजसाठी निघाली. तिचे क्लासेस सुरू झालेत आणि तिला नवीन नवीन मित्रमंडळी पण मिळाली. श्वेताला आता ऑकवर्ड वाटत नव्हतं. कॉलेज सुटल्यावर ती रूममध्ये आली तर तिकडे तिची रूममेट अजूनही झोपलेली होती. श्वेता फ्रेश होऊन आली तेव्हा तिची रूममेट उठून बसलेली होती. श्वेता तिला म्हणाली की मी इथे नवीन आहे, माझं नाव श्वेता आहे. ती म्हणाली मी कल्याणी, मी पण इथे इंजिनिअरिंग करते, तिसऱ्या वर्षाला आहे. श्वेताला आता रूममध्ये पण छान मैत्रीण मिळाल्यासारखं वाटत होतं. कल्याणीबरोबर श्वेताचं आता थोडं थोडं बोलणं होऊ लागलं होतं. एक दिवस श्वेताला रात्री जाग आली तेव्हा कल्याणी रूममध्ये नव्हती. श्वेताने तिला सगळीकडे शोधलं पण ती काही सापडली नाही. आणि जेव्हा श्वेता रूममध्ये परत आली तेव्हा कल्याणी तिकडे झोपलेली होती. श्वेताला पण थोडं वेगळं वाटलं आणि कल्याणीबरोबर उद्या सकाळी बोलू असं म्हणून ती दाराची कडी लावून झोपी गेली. सकाळी श्वेता उठली तेव्हा कल्याणी झोपलेलीच होती. त्यामुळे तिचं बोलणं नाही झालं आणि ती तयारी करून कॉलेजला गेली. कॉलेजवरून परत आली तेव्हा पण कल्याणी झोपलेलीच होती. श्वेताला जरा वेगळंच वाटलं कारण एकतर एवढा वेळ कोणी झोपत नाही आणि रात्रीही न सांगता असंच कोणी कुठेही जात नाही. कल्याणी उठली तेव्हा श्वेता तिचा अभ्यास करत बसलेली होती. श्वेताची झोपायची वेळ झाली होती. वाजता वाजताच श्वेताला झोप लागली. पण असं मध्येच झोप लागल्यामुळे तिला 11:30 सुमारास जाग आली. जेव्हा ती पुस्तके ठेवायला जागेवरून उठली तेव्हा तिथे कल्याणी नव्हतीच. श्वेताला प्रश्न पडला की ही आज पण कुठे गेली असणार बरं न सांगता. आणि तेवढ्यात तिला बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. तिने थोडं पुढे येऊन बघितलं तर तिकडे कल्याणी होती. तिला वाटलं हातपाय धुवत असणार ती कदाचित.
एवढं बोलून ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सुद्धा श्वेताला असंच जाग आली आणि तेव्हा पण कल्याणी तिच्या जागेवर नव्हती. तिने परत बाथरूममध्ये बघितलं तेव्हा कल्याणी आंघोळ करत होती. श्वेताला हे सगळं जरा अजबच वाटलं. पावणे बाराला कोणी आंघोळ करतं का असा प्रश्न निर्माण झाला. पण तिला बहुतेक सकाळी लवकर उठून बाहेर जायचं असेल म्हणूनच तिने आंघोळ वगैरे रात्री चोरकून टाकला असेल अशी श्वेताने स्वतःची समजूत काढली आणि ती झोपी गेली. असं सगळं आता नेहमी नेहमी होऊ लागलं होतं. श्वेताला मात्र हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. तिने एक दिवस मात्र नजर ठेवून रात्री कल्याणी काय करते हे पाहायचं ठरवलं. तिने रात्रीची कामं पटापट आटोपती घेतली आणि झोपायचं सोंग घेतलं. श्वेता कल्याणीवर नजर ठेवून होती. नेहमीप्रमाणे कल्याणी आंघोळ करत होती. 12 वाजता ती बाहेर आली आणि तिचे लांब केस मोकळे करायला लागली. केस ओले असतानाच तिने एक ताट काढलं. त्यात काहीसं पूजेचं सामान होतं. ताटात कुंकू, हळद, लिंबू, तांदूळ, एक काळी बाहुली आणि काही टाचण्या होत्या. कल्याणी तिथेच पूजेला बसलेली होती. तिची पूजा आटोपल्यावर ती बाहेर जायला निघाली. पाहता पाहता ती दूर निघून गेली. हे सगळं पाहून श्वेताला मात्र धक्काच बसला. श्वेता हे सगळं बघून खूप घाबरून गेली होती. दुसऱ्या दिवशी श्वेताने कल्याणी बरोबर तिचं हे सगळं काय चाललंय या बाबतीत बोलायचं ठरवलं. पण तिच्या मनात भीती होती. मोठ्या हिमतीने श्वेताने कल्याणीला विचारलं की तुझं रात्रीचं काय चालू असतं म्हणून. तर त्यावर कल्याणी मात्र एवढंच म्हणाली, तू माझ्या कामात इंटरफेअर करू नकोस. पण श्वेता तिला आणखीनच प्रश्न करू लागली. तेव्हा कल्याणी म्हणाली, तुला एकदा सांगितलं ना तू मध्ये पडू नकोस म्हणून, नाहीतर परिणाम वाईट होतील. आता मात्र श्वेता घाबरली होती. तिने एकही प्रश्न न करता तिथून काढता पाय घेतला. पण आता मात्र तिचा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. तिला हे गुड आपल्या फ्रेंड्सला सांगावं असं वाटून गेलं. पण कल्याणीमुळे तिला हे सगळं मित्रमैत्रिणीमध्ये बोलता येत नव्हतं. तिने वॉर्डन मॅडमला सगळं सांगून टाकावं असं वाटू लागलं. तिने विचार केला, कल्याणीमुळे जर कोणा दुसऱ्याला त्रास होत असेल तर. तिने थेट वॉर्डन मॅडमला गाठलं आणि तिला सगळं सांगितलं. वॉर्डन मॅडम म्हणाली की हे शक्य नाही, आपल्या हॉस्टेलमध्ये असले काहीच प्रकार होत नाहीत. श्वेता मॅडमला म्हणाली की तिने हे सगळं डोळ्याने पाहिलंय. वॉर्डन मॅडम इम्पॉसिबल म्हणत होत्या. पण श्वेताला एवढं घाबरलेलं बघून त्यांनी चौकशी करायचं ठरवलं. वॉर्डन मॅडमनी श्वेताला विचारपूस केली आणि म्हटल्या, सांग तुझा रूम नंबर, मी चेक करते की तुझी रूम पार्टनर कोण आहे, कुठली आहे ते, आणि मग आपण ठरवू की पुढे काय करायचं आहे ते. वॉर्डन मॅडमनी रजिस्टर काढलं आणि त्यात हॉस्टेलची इन्फॉर्मेशन चेक करू लागल्या. श्वेतानी रूम नंबर 40 असं सांगताच वॉर्डन मॅडमनी 1-2 पेजेस उलटून पाहिलं आणि म्हटल्या, हे सगळं कसं शक्य आहे. श्वेतानी त्यावर वॉर्डन मॅडमला प्रश्न केला, काय झालंय. तेव्हा वॉर्डन मॅडम म्हणाल्या, तू म्हटली तुझी रूम पार्टनर असं सगळं करते, हो ना. त्यावर श्वेता हो असं म्हटली. तेव्हा वॉर्डन मॅडम म्हटल्या, कसं शक्य आहे पण, त्या रूममध्ये तर तू एकटीच राहते ना. असं ऐकून श्वेता मात्र आता खूप जास्त घाबरलेली होती. तिला आता त्या रूममध्ये परत जायची पण भीती वाटत होती. ती पळत पळत गार्डनमध्ये जाऊन बसली आणि विचार करू लागली. तिने सर्व गोष्टींचा सारांश काढला. कल्याणी फक्त मलाच का दिसते याचा ती विचार करू लागली. आता संध्याकाळ होत आली होती आणि तिला रूममध्ये जायला लागणार होतं. तिला भीती वाटत होती. कल्याणी तिला आता काय करणार. शेवटी श्वेताने आपल्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायला हवीत असा निश्चय केला आणि ती रूममध्ये गेली. श्वेताने रूमचा दरवाजा उघडला तेव्हा मात्र कल्याणी बेडवर बसून होती. श्वेताने घाबरतच आत प्रवेश केला. तिला कल्याणीची भीती वाटत होती. कल्याणी तिला काहीही बोलली नाही व तिने तिचे कार्य चालूच ठेवले. श्वेताला थोडा धीर आला. आता श्वेताने तिचा निश्चय अजूनच दृढ केला होता. तिने ठरवले की आता ही कुठे जाते ना याचा पत्ता लावायला हवा. रात्री जेव्हा कल्याणी तयार होऊन पूजा करत होती तेव्हा श्वेता लपून लपून पाहत होती. श्वेता कल्याणीची पूजा झाली हे बघून सज्ज झाली. कल्याणी उठली आणि बाहेर जायला निघाली. श्वेता पण मागे मागे जायला निघाली.
पण अर्ध्या रस्त्यातूनच कल्याणी दिसेनाशी झाली. श्वेता रूमकडे परतली. तिला हे सगळं करून हाती काहीच मिळालं नव्हतं. अजून पण वेळ गेली नाहीये, मी परत उद्या तिचा पाठला करेन, असं बोलून श्वेता झोपी गेली. दुसऱ्या दिवशी रात्री परत ते सगळं घडलं. असं सारखं 7 दिवस घडलं, पण श्वेताला यातून काहीच हाती लागलं नाही. श्वेता थोडी नाराज झाली. तिचा अभ्यासात पण मन लागत नव्हतं, आणि तसंच जी व्यक्ती अस्तित्वातच नाही तिच्याबरोबर ती रूम शेअर करते म्हणून थोडी घाबरलेली पण होती. ती चिडून बोलायला लागली, कोण आहे ही कल्याणी, कुठून आली आहे, आणि ही मलाच का दिसते सारखी सारखी, त्यात ती कसली तरी पूजा पण करते, नक्की कोण आहे ही, खुद्द कल्याणी की तिचं भूत. श्वेतानी केलेल्या तपासामुळे तिच्या हाती काहीच लागलं नव्हतं, त्यामुळे तिने वेगळी शक्कल लढवण्याचं ठरवलं. श्वेता दुसऱ्या दिवशी सकाळी वॉर्डन मॅडमजवळ गेली आणि जुने रेकॉर्ड्स मागायला लागली, पण वॉर्डन मॅडमनी रेकॉर्ड द्यायला मनाई केली आणि तिला सांगितले की असेच कोणालाही हॉस्टेलचे रेकॉर्ड्स आम्ही शेअर करत नाही आणि परत कधीच अशी फरमाईश माझ्यासमोर करायची नाही, हे आज शेवटचं आणि लास्टचं असलं पाहिजे. मग तिने हे सगळं काम लपून करायचं ठरवलं. कोणालाही न कळू देता तिने तिच्या फ्रेंड्सच्या मदतीने रेकॉर्ड चोरून घेतले आणि ती त्यामध्ये कल्याणीची माहिती शोधून चेक करायला लागली. तिने रूम नंबर 40 सगळे रेकॉर्ड्स चेक केले. तिला 20 वर्षापर्यंत तरी कोणी कल्याणी किंवा कोणाचीही त्या रूममध्ये एंट्री दिसली नाही. फक्त 20 वर्षाआधी त्या रूममध्ये 2 मुलींची एंट्री असलेली दिसली आणि त्यात त्यांचा ॲड्रेस पण दिलेला होता. त्या 2 मुली म्हणजे एक तर ही कल्याणी आणि दुसरी म्हणजे योगिता पाठक. तिने झटपट दोघींचाही ॲड्रेस मोबाईलमध्ये नोट करून घेतला आणि त्या बॅचमध्ये आणखी कोण कोण होतं हे सुद्धा तिने रेकॉर्ड्समध्ये बघून त्यातील सगळी नावं आणि त्यांचे ॲड्रेस सगळं नोट करून घेतलं. सगळे रेकॉर्ड्स जागच्या जागी ठेवून श्वेता बाहेर आली आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपी गेली. आता हे सगळं प्रकरण होऊन जवळपास 3 महिने होत आले होते. श्वेताची सेमिस्टर एक्झाम जवळ आली होती. तिने आता जास्तीत जास्त एक्झामवर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं. श्वेता रात्रभर अभ्यास करत असे. रात्री कल्याणीही तिची पूजा चालूच ठेवायची. श्वेताला थोडी भीतीच वाटायची, पण ती फक्त तिच्या अभ्यासावर लक्ष द्यायची. कल्याणीचा तसा तिला काहीच त्रास नव्हता. श्वेता रोज सकाळी तयारीनिशी पेपरला जायची. तिचे पेपर चांगले जात होते आणि आता तिचे सगळे पेपर उत्तम पार पडले होते. त्यांना आता हॉस्टेलमधून लीव मिळाली होती. श्वेताने तिचं सामान बांधलं आणि ती 15 दिवसासाठी घरी जायला निघाली. जाताना ती कल्याणीला सांगून जायचं असं म्हणून परत रूममध्ये गेली. कल्याणी तिथेच बेडवर बसून होती. श्वेता घाबरतच आत गेली आणि कल्याणीकडे पाहत होती तेव्हा कल्याणी स्वतःच तिला बोलली, निघालीस का? हो, मला माहीत आहे तू काय करते ते. श्वेता थोडी घाबरलीस. तू पुरेशी माहिती गोळा केली आहे ना, असं ती हसतच म्हटली. आता श्वेताला मात्र पुरता घाम फुटला. कल्याणी म्हणाली, जा श्वेता, भेटून ये सर्वांना, तुझ्यामुळे मला शांती मिळेल आणि शिवाय तुझं सर्वांना परत एकदा भेटणं तरी होईल, मी तुला मिस करेन. श्वेता एवढं ऐकून तिथून निघाली. ती बसमध्ये बसली आणि विचार करू लागली. विचार करता करता तिला कल्याणीचं बोलणं आठवलं. ती विचार करू लागली की कल्याणी बोलता बोलता तिला असं म्हटली की, जा श्वेता, भेटून ये सर्वांना, तुझ्यामुळे मला शांती मिळेल आणि शिवाय तुझं सर्वांना परत एकदा भेटणं तरी होईल, मी तुला मिस करेन. सर्वांना परत एकदा भेटणं होईल म्हणजे काय, नक्की काय म्हणायचं होतं तिला. श्वेताच्या डोक्यात आता खूप वेगळे विचार चालत होते आणि कल्याणीच्या असं बोलण्यामुळे तिला आता ते गूढ गुपित शोधून काढायची तीव्र इच्छा झाली. घरी पोहोचताच तिथे सगळे नाव इंटरनेटमार्फत शोधू लागली. एकेका नावाचा शोध घेऊ लागली. यातच तिला कळलं की योगिता इथून जास्त लांब नाही राहत, फार फार तर 2 तास पुरून उरतील तिला. ती योगिताकडे जायला निघाली. ती योगिताच्या पत्त्यावर पोहोचली. तिला तिथे पडकं घर दिसलं. तिथेच अंगणात वृद्ध आजी बसलेल्या होत्या आणि आजोबा आतमध्ये होते. ती आजीला विचारू लागली,
हे योगिताचंच घर आहे ना, त्यावर आजी हो म्हणून रडायला लागली. तेवढ्या तिथे आजोबा आले आणि ते म्हटले, हो ती इथे राहायची, आता नाही राहत, ती कुठे असते? असा प्रश्न विचारल्यावर आजोबा रडत बोलले, योगिता आमची मुलगी होती आणि 20 वर्षाआधी तिने आत्महत्या केली. हे ऐकून श्वेताला दुःख झाले. हे सगळं कधी व कसे घडले असं विचारले तेव्हा ज्या रात्री कल्याणी मरण पावली त्याच्या 15 दिवसांनी योगितानी आत्महत्या केली असे तिला कळले. आता हे रहस्य कुठेतरी वेगळंच वळण घेत आहे असं श्वेताला जाणवू लागलं. श्वेतानी त्वरित पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथल्या एका पोलिसाला घडलेली सगळी हकीकत सांगितली. पोलिसांनी श्वेताला हे सगळं खूप विचित्र आहे आणि हे सगळं होऊन 20 वर्ष उलटली आहेत, झालेली केस अशी पुन्हा ओपन करता येणार नाही असं सांगितलं. त्यामुळे तू यापुढे याबाबतीत काहीच करू नकोस आणि स्वतःच्या अभ्यासावर लक्ष दे असं बजावलं. मग श्वेतानी मिळवलेल्या पत्त्यावर जायचं ठरवलं. एक होती सुरेखा म्हणून, जवळपासच राहत होती, ती तिच्याकडे गेली आणि तिला कल्याणीबद्दल विचारू लागली. कल्याणीबद्दल ऐकल्यावर सुरेखा सांगू लागली की कल्याणी एक खूप चांगली मुलगी होती, पण तिला रॅगिंगचा खूप त्रास होत होता. ती आमची खास मैत्रीण होती, बहुतेकांचे लग्न पण झाले असतील, आता ॲड्रेस पण नसतील ना तुझ्याकडे त्यांचे, मी देते तुला. सुरेखाकडून सगळे ॲड्रेस काढून ती मिहिर, समीर, शशांक यांना भेटली. शिवाय ती निलया, वेदिका, प्रार्थना, लता आणि स्नेहाला भेटली. तिला हवी तशी माहिती अजून मिळाली नव्हती. शेवटी ती दिव्याला भेटली तेव्हा तिने सांगितलं की आमच्या सिनियरने आम्हाला खूप त्रास दिलाय, खूप छळले. शिवाय योगिता आणि कल्याणीला खूप त्रास द्यायचे. कल्याणी म्हणत होती यांना यांच्याच पद्धतीने धडा शिकवूया. मी आणि योगितानी तिला हो म्हटलं होतं, पण मग त्यांना आदल घडवण्यासाठी जेव्हा कल्याणीने ब्लॅक मॅजिकचा उपयोग करू असं सांगितलं तेव्हा मी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर फक्त योगिता आणि कल्याणी या दोघीचे सगळं करू लागल्या. ह्या ब्लॅक मॅजिकमुळे जे आम्हाला त्रास द्यायचे ते जखमी होत असत, तर कोणी वेडेवाकडेपणा करायला लागले होते. नंतर योगिताला पण हे सगळं करणं बरोबर वाटत नव्हतं आणि तिने आपण हे सगळं करायला नको असं कल्याणीला म्हटलं. पण कल्याणी म्हणायची की त्यांना होणारा त्रास हा त्यांनी आपल्याला दिलेल्या त्रासापेक्षा कमीच आहे, थोडी आणखी मजा घेऊ मग सोडून देऊ. तिने तिचं काम चालूच ठेवलं. एक दिवस कल्याणी ब्लॅक मॅजिकचा उपयोग करते असं सिनियरला कळलं तेव्हा त्यांनी कल्याणीला चांगली आद्दल घडवायची असं ठरवलं. ते कल्याणीला कुठे व कधी पकडायचं हे सगळं बोलत असताना योगितानी ऐकलं. उद्याच्या रात्री हे सगळं घडणार हे योगिताला माहिती होतं. तिने सगळं जाऊन कल्याणीला सांगितलं आणि आज पूजा नको करू आणि बाहेरही नको जाऊ असं योगिताने कल्याणीला बजावलं. पण कल्याणीने तिचा एकही शब्द ऐकला नाही आणि आपलं काम चालूच ठेवलं. नेहमीप्रमाणे त्याही दिवशी कल्याणी आंघोळ करून पूजा करत होती. बाहेर तिला अडकवण्यासाठी सापळा टाकलेलाच होता. ती पूजा आटोपून बाहेर जायला निघाली. योगिता तिला विनवण्या करू लागली बाहेर जाऊ नकोस म्हणून, पण कल्याणीने काही एक ऐकलं नाही व बाहेर गेलीच. योगिताही तिच्या मागे गेली. ती तिला सारखं परत चाल म्हणून थांबवत होती, पण थोडं पुढे जाताच सगळ्या सिनियर्सनी त्यांना घेरलं आणि योगिताला म्हटलं, आम्हाला माहिती आहे यात तुझा काही हात नाही असं म्हणून तिला बाजूच्या झाडाला बांधून ठेवलं आणि कल्याणीला खूप त्रास दिला. पण कल्याणीने उद्या कंप्लेंट करते असं म्हटल्यामुळे त्यांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं. योगिता खूप रडत होती, ओरडत होती, पण कोणीही तिथे पोहोचलं नाही. सर्व झाल्यावर सिनियर्सनी योगिताला सोडलं आणि तिला बजावलं की जर ती कोणालाही काही बोलली तर तुझ्याबरोबर पण असं सगळं होईल. पोलीस चौकशी झाली तेव्हा योगिता काहीच बोलली नाही. तिथून 15 दिवसांनी योगिताने त्या रूममध्येच गळफास लावून जीव दिला. असं म्हणतात की त्या 15 दिवसातही योगिताला कल्याणी दिसायची म्हणून तिने असं केलं असावं. श्वेता म्हणाली ती कल्याणीला न्याय देऊ शकली नाही म्हणून तिने जीव दिला. कल्याणीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण तुमच्या त्या सिनियरला कॉलेजमध्ये परत नेऊ आणि कल्याणीची माफी मागायला लावू
मग दिव्याने स्वतःहून सर्वांची माहिती काढली आणि त्यांना जाऊन कल्याणीला मुक्ती मिळवून देण्यासाठी तिची माफी मागायला हवी अशी समजूत दिली. त्याचप्रमाणे त्यांनी कॉलेज सुरू होईल तेव्हा सगळं ठरवू आणि सगळे मिळून जाऊ असं आश्वासन श्वेताला दिलं. आता सगळं काही मार्गी लावल्यावर श्वेता घरी निश्चित पडून होती. तोच तिच्या डोक्यात एक विचार आला. कल्याणी तिला काय बोलत होती हे तिला आठवायला लागलं. जा श्वेता, भेटून ये सर्वांना, तुझ्यामुळे मला शांती मिळेल आणि शिवाय तुझं सर्वांना परत एकदा भेटणं तरी होईल. मी तुला मिस करेन, मिस करेन, शांती मिळेल इथपर्यंत ठीक आहे, पण परत एकदा भेटून ये असं कल्याणीने का म्हटलं असेल, तिला नेमकं काय म्हणायचं होतं, असे सगळे विचार तिच्या डोक्यात येऊ लागले. आता श्वेताला कॉलेजला परत जाण्यासाठीची तयारी करायची होती. 2 दिवस श्वेताने घरी मस्त हसत खेळत बागडत काढले आणि आता ती हॉस्टेलवर परत जाण्यासाठी निघाली. हॉस्टेलवर परतल्यावर तिला नेहमीसारखं सगळं जाणवलं. तिला कल्याणी दिसली, ती अजूनही तिची रोजची दिनचर्या फॉलो करत असे. श्वेताने बाहेर जाऊन दिव्याला कॉल केला आणि तुमचं काय ठरलंय असं विचारू लागली. त्यावर दिव्या म्हणाली, आमच्या सिनियरला पण पश्चाताप करायचा होताच, त्यांना पण ते वजं मनावर घेऊन जगणं असह्य झालंय. पूजापाठ करूनही त्यांच्या मनाला शांती मिळत नाहीये. त्यांनी उद्या यायचं ठरवलंय. खुश होऊन श्वेता उड्या मारू लागली. तिने केलेल्या प्रयत्नांना यश आलेलं होतं. ती रूममध्ये गेली आणि तिच्या अभ्यासाची पुस्तके काढू लागली. तेवढ्यात कल्याणी तिथे आली. श्वेताला बघून हसली आणि म्हणाली, काय मॅडम, मिशन कम्प्लीट झाले वाटतं, आनंदित दिसते. श्वेतानी तिच्याकडे न पाहता हो म्हटलं आणि आपलं काम सुरूच ठेवलं. कल्याणी बेडवर बसून श्वेताला म्हणाली, तुझ्या चेहऱ्यावर आजही तेज तेज आहे जे त्या काळी होतं. चेहरा जरी बदललाय पण तेज मात्र काही केल्या कमी झालेलं नाही. कल्याणीचं एवढं बोलून ऐकून श्वेताने डायरेक्ट कल्याणीकडे पाहिलं आणि तिला म्हणाली, तुला काय म्हणायचं आहे ग, तू काय ओळखतेस मला. तेवढ्यात कल्याणी हसतच म्हणाली, रागही अजून तसाच आहे आणि बोलणं पण. श्वेताला हे सगळं आता खूपच भयानक वाटू लागलं होतं. श्वेता तिला म्हणाली, आसो काही, मला अभ्यास करायचा आहे, मी वरच्या रूममध्ये तन्वीकडेच राहीन आज. एवढं बोलून श्वेता तिथून निघाली आणि बाहेर पडताना कल्याणीला बाय असं म्हटली. तेवढ्यात कल्याणी श्वेताला म्हणाली, तुझं ब्लँकेट तरी घेऊन जाशील ना योगिता. नाही म्हणजे आज थंडी आहे ना खूप म्हणून म्हणते. कल्याणीचं बोलणं ऐकून श्वेता चमकली आणि दारातूनच परत आली. ती कल्याणीला विचारू लागली, तू मला योगिता का म्हटलीस, तिचा माझा काय संबंध. त्यावर कल्याणी म्हणाली, हो तू योगिता आहेस, आमची योगिता, तुला सतत प्रश्न पडायचा ना, मी तुलाच दिसते कारण तू योगिता आहेस. तू तेव्हा मला वाचवू शकली नाहीस आणि न्यायही देऊ शकली नाहीस, म्हणून तू आता परत आलीस श्वेता बनून माझ्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी. आणि मग श्वेताला गरगरायला लागलं आणि थोड्या वेळा तिला शुद्ध आली. ती कल्याणीला मिठी मारून रडायला लागली. तिला सगळं सगळंच आठवलं होतं. त्या रात्री उशिरापर्यंत कल्याणी आणि श्वेता म्हणजेच योगिताने खूप गप्पा मारल्या. त्यांचे चांगले क्षण आठवले आणि असं सगळं करता करता त्यांना सकाळ झाली. आज कल्याणीने तिची रात्रीची पूजाही केली नव्हती. योगिताची भेट आणि तिच्या आत्म्याची शांती यातच सगळं आलं होतं. सकाळी दोघीही तयार झाल्या. तेवढ्या श्वेताचे आई वडील तिथे पोहोचले. त्यांना कळलं होतं कल्याणीबरोबरचं गूढ सत्य. आपली श्वेता आत्म्याबरोबर राहते म्हणून तिला तिथून परत न्यायला आले होते. श्वेताने त्यांना कल्याणीची भेट करून दिली. त्यांना समोर कोणीच दिसत नव्हतं. त्यांनी श्वेताला घरी परत चला असं सुचवलं. श्वेता सरळ नाही म्हणाली आणि आजसाठी तुम्ही इथेच राहा असा आग्रह केला. दिव्याला फोन करून योगिताच्या आई वडिलांना घेऊन यायला सांगितलं. सकाळी 10:00 सुमारास सगळे तिथे हजर झाले. त्यात कल्याणीचे आई वडील सुद्धा होते. कल्याणीला आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पाहून अतिशय आनंद झाला. त्यांच्याबरोबर त्यांचे सिनियर पण आलेले होते. आता कल्याणीची जायची वेळ आली होती. तिने आता सर्वांसमोर यावं असं श्वेताने तिला सांगितलं. तसं कल्याणी सगळ्यांना दिसू लागली. सगळ्यांनी तिची मनापासून माफी मागितली. कल्याणी योगिताच्या आईवडिलांना
रडू नका असे सांगितले आणि योगिता कुठेही गेलेली नसून श्वेता हीच योगिता असल्याचं पण सांगितलं। त्यावर सर्वांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। कल्याणी म्हणाली, मला शांती मिळवून देण्यासाठी म्हणून योगिताला श्वेता बनून परत यावं लागलं। तिने तिच्या आईवडिलांचा निरोप घेतला, सगळ्यांना माफी मागितली आणि हळूहळू नाहीशी झाली। सगळे आता श्वेताची विचारपूस करू लागले होते। तिचे जुने मित्रमंडळ सगळे तिला लाभले होते आणि कल्याणीलाही शांती मिळाली होती। सगळं झाल्यावर रूम नंबर 40 ही नेहमीसाठी उघडण्यात आली होती, पण आता श्वेताला तिथे एकटं एकटं वाटत होतं। तिला कल्याणीची सवय झालेली होती। मित्रांनो, आजपुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल। त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या